नमस्कार, मी श्रद्धा टपाल, किडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सन 1990 पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू. तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता: शॉप नंबर 7, आशिष अपार्टमेंट, गणपती मंदिर रोड, मांडा टिटवाळा पूर्व. संपर्क समीर मसिलकर 9820872632 किंवा 9702312951. दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका. घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका. अधिक माहिती आणि टँकर बुकिंगसाठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा. कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणारी टोळी, 4 पुरुष व 1 महिला यांना खंडणी विरोधी पथकाकडून जेरबंद. देवनार पोलीस स्टेशन बृहमुंबई शहर यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 564/2024 भारतीय दंडविधान कलम 420(34) या गुन्ह्यातील आरोपीत हे महालक्ष्मी मंदिरासमोर साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, पोलीस हवालदार शिंपी भोसले गुरसाळी, महिला पोलीस हवालदार पावसकर, पोलीस शिपाई पाटील यांनी येथे सापळा रचला असता हसन मुसा शेख व 29 वर्ष राहणार मानकोली नाका भिवंडी, मूळ राहणार शुकुरपूर लक्ष्मीनगर नवी दिल्ली, वाहवली अमीर अली खान वय 26 वर्ष राहणार मानकोली भिवंडी, मूळ राहणार दासना मसुरी जिल्हा गाझियाबाद राज्य उत्तर प्रदेश, हैदर नयान शेख वय 32 वर्ष राहणार मानकोली भिवंडी, मूळ राहणार काटपाडा पश्चिम बंगाल, माजिद अली ताहिर हुसेन वय 39 वर्ष राहणार मानकोली गाव, मूळ राहणार लवणी बेटा हाजीपूर गाझियाबाद, फरजाना उर्फ काजली अमीरुल्ला शेख वय 39 वर्ष राहणार मानकोली भिवंडी, मूळ राहणार गीता कॉलनी दिल्ली हे मिळून आले. तसेच त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण 1,86,200 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीत यांच्याकडून देवणार पोलीस स्टेशन, मुंबई मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर मधील गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, सुनील तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, पोलीस हवालदार गणेश गुरसाळी भोसले, निलेश जाधव, महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, चालक पोलीस नाईक भगवान हिवरे, ज्योती शार्दूल यांनी केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.